हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द गुड वाईफ चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी भूषण तुमचं मनपूर्वक तुमच्या आवडत्या युट्यूबच्या गुड वाईफ मध्ये स्वागत करतो. तर जसं की तुम्हाला माहिती की आपल्या घरी प्रोग्राम होणार आहे आणि त्याची सर्व काही इतक्या दिवसापासून जी जी तयारीचे ब्लॉग होते तर ते मी तुमच्यासोबत शेअर करत होतो. आणि फायनली आता लास्टचे 2 डेज राहिलेले म्हणजे उद्यापासूनच ऍक्च्युली कार्यक्रम असणार आहे, पण जो परवा मेन कार्यक्रम असतो तो परवा असणार आहे. तर त्याचेही सगळे ब्लॉग तुम्हाला बघायला मिळणार आहे. सो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनचं बटन तुम्ही दाबून ठेवा, म्हणजे प्रेस करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगची आधीच इन्फॉर्मेशन कळेल किंवा ब्लॉग कधी अपलोड झालाय ते लगेच झाल्या तुम्हाला कळेल आणि तुम्ही पूर्ण ब्लॉगची मजा घेऊ शकणार. तुम्हाला सर्व काही डिटेल शूट पाहायला मिळणार आहे आणि आय होप की तुम्हाला नक्की या व्हिडिओमध्ये खूप एन्जॉय येणार आहे, खूप छान वाटणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे. तर पूर्ण घराची नीट अँड क्लिनिंग आम्ही करून घेतलेली, साफसफाई पूर्ण करून घेतलेली आहे, जेणेकरून आता फायनल टच बाकी, फक्त नवीन कर्टन्स वगैरे लावून घेतलेले. तर तुम्ही माझ्या बघू शकतात की नवीन कर्टन्स वगैरे आपण लावून घेतलेले, जेणेकरून लुक वगैरे चांगले यायला पाहिजे. जे काही डेकोरेशनचं होतं ते पण फायनली म्हणजे होण्यात आलेलं आहे आणि थोडंफार जे काही राहिलं ते मी आज कम्प्लीट करून घेईल. तर मार्केटमध्ये चाललो आहे आता, की मार्केटमधून जे काही गप ना काय काय तुझ बोल आता. तर मम्मी आता का आपली काय काय तयारी झाली सांग बरं तू आपल्या पब्लिकला. सगळीच तयारी झालेली आहे. दळण वगैरे व्यवस्थित निवडून लावून आता दळण दळायचे उद्या. आणि आता सगळंच पदे वगैरे लावले गेले. छान वाटतंय का? खूप छान लोक वाटत. आणि ब्लॉग कसे होणार आहे आपले? एकदम छान होणार आहे ब्लॉग. आणि आपण सर्व प्रोग्राम दाखवणार आहे आपल्या घरातलं, कानबाई मातेचा सगळा प्रोग्राम दाखवणार आहे. तर आपल्याला खूप आपले हळूहळू आपले जे परिवार आहे आपला जो तो मोठा होत चाललेला आहे गुड वाईफचा. आता जवळजवळ 700 सबस्क्रायबर होऊन आलेले आहे. तर असं सपोर्ट करत राहा आपण त्यांना, तेच सांग. असं सपोर्ट करत राहतो मी आम्हाला. आपण अजून चांगली चांगली कंटेंट त्यांच्या पर्यंत आणू, त्यांना चांगली चांगली माहिती देऊ, सगळी चांगली माहिती देऊ आम्ही तुम्हाला. तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा. लाईक शेअर जसं की तुम्हाला माहिती आहे माझा बर्थडे मंथ सुद्धा आहे, पण बर्थडेची काहीच तयारी नाही आहे आणि इतकी मोठी एक पेज ची लिस्ट मला दिलेली आहे या सगळ्या वस्तू. मला गावातून आणायच्या आहे मार्केटला, तर लवकरात लवकर जातो. अजून नाश्ता वगैरे काहीच केला नाही, पहिले गावात गेलं काहीतरी नाश्ता करेल, भूक लागली यार आणि आज सुट्टी पण आहे, तर मग नाश्ता करेल आणि मग सगळ्या गोष्टी एक एक कलेक्ट करेल आणि मग घरी येईल. परत घरचे काम परत सगळं बिझी शेड्यूल. चल येऊ का मम्मी मग मी आता सगळे वस्तू घेऊन ये बेटा. ठीक आहे चल ये मग. मार्केटमधून आलो आणि घरी आल्यानंतर खूप थकून गेलो होतो, मग जेवण वगैरे केलं. आता परत दुपारचे 2 वाजलेले. आता आम्ही चाललोय पेंटरकडे. आम्ही कानबाई कलरला टाकली होती 10 वर्षापासून अगोदर, की त्या कानबाईला कलर केलेला होता आणि आता 10 वर्षानंतर आत्ता कलर केलेला आहे. आता पूर्ण तिचं लुक चेंज करून टाकलं आहे आम्ही, कारण की काळाप्रमाणे लुक पण थोडं समोर की चेंज करू आम्हाला वाटलं, कारण की तिला थोडेसे तडे वगैरे गेले. ती 100 वर्षापूर्वीची मूर्ती आहे, तर ऑब्व्हियसली थोडाफार तर तिच्यावर आपल्याला नवीन काम करावंच लागणार होतं आणि ते आम्ही आता केलेलं आहे. बघू तर मग आता आउटपुट कसं निघतं आहे तुम्हाला मी तो व्हिडिओ पण दाखवेल, लवकरच लुक शेअर करेल. चला तर मग आपण आता कानबाई घेऊ. तर मित्रांनो, आमच्या घरी जी कानबाई मातेची मूर्ती आहे ती जवळजवळ 100 वर्षापूर्वीची आहे आणि दर 10 वर्षानंतर आम्ही तिला कलर करतो. तर खूप वर्ष झाली कलर केला नव्हता, जो की तिचा भगवा कलर होता,
तरी आम्ही यावेळेस ठरलो की थोडंसं काहीतरी आपण नवीन लुक आणूया, तर त्यामुळे आम्ही मातीचं कलर करण्यासाठी दिल्या होत्या. तर हे ते पेंटर दादा आहे ज्यांनी खूप सुंदर असं कांबे मातीचं कलर करून दिला, आणि जे काही थोडेफार डागडुगीचं काम होतं ते पण त्यांनी करून दिलेलं आहे. खूप उत्तम प्रकारे त्यांनी असं त्या मातीचा कलर करून दिला. तर हा पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करतोय. जर तुम्हालाही तुमच्या घरीच्या मूर्तींना किंवा कांबाईच्या मूर्तीला कलर करून घ्यायचं असेल तर तुम्ही यांच्याकडनं करू शकतात कलर. तर टोपला मी खडे लावले, तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे खडे लावले. तर अशी कामं झाली, डेकोरेशनची पण खूप सारी कामं केली, लक्ष खूप त्रास देतोय बट ठीक आहे. हॅलो दोस्तो, वेलकम बॅक टू द गुड वाईब्स चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी भूषण तुमचं मनपूर्वक तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनल गुड वाईब्स मध्ये स्वागत करतो. तर आजपासून सुरू होणाऱ्या कानबाई महोत्सवाच्या तुम्हा सर्वांना व माझ्या खानदेशवासियांना हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला हा कानबाईचा उत्सव असाच भरभराटीचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करतो. तर आज आहे भाजी भाकरीची रोट. आता सर्व घरातली कामं ऑलमोस्ट होण्यावर आलेली आहे, किरकोळ काम बाकी. आणि आजपासून सुरू होणार आहे आपलं डेकोरेशन, कसं करायचं काय करायचं याचा डिटेल शूट मी तुमच्यासोबत देणार आहे. त्याचबरोबर भाजी भाकरीच्या रोटची पूजा कशी करतात, कसे गहू मोजतात, कसं त्याचं पूर्ण प्रोसेस असणार आहे, तर याचाही व्हिडिओ तुम्हाला आज बघायला मिळणार आहे. तो व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघत राहा. आणि आता तर मी शॉपला चाललोय, कारण की शॉपचे पण थोडेफार काही कामं आहे ती करून घेतो, कारण नंतर मग दुपारपासून आपल्या डेकोरेशन वगैरे बाकीच्या तयारीला लागावं लागेल, जे की उद्याची तयारी असणार आहे. आधीच प्रिपरेशन करावं लागतं, कारण की उद्या मग घाई होत नाही, थोडंसं आरामात निवांत आपण सर्व गोष्टी करू शकतो. 5:30 झालेली, आत्ताच गावातून आलो, गावातली कामं जी होती ती केली, शॉपची कामं केली, आता थोडं फ्रेश होतो आणि मग मी पण थोडी तयारी करून घेतो. मग कानबाईची थोडी पूजा ती करतो, कारण की भाजी भाकरचे रोट आहे, त्याच्यानंतर लगेच आपण डेकोरेशन लावू, कारण की ऑलरेडी खूप लेट झालेलं आहे आणि डेकोरेशन खूप आहे. तर चला तर मग पटापट आवडूया. तर इथे आपल्या कानबाई मातीचं आगमन झालेलं आहे. 5 विड्याची पाने ठेवून कानबाई मातीची स्थापना केली जाते, तिच्या कलशावर स्वस्तिक काढलं जातं, तशी तिची पूजा केली जाते. मग तिचा थोडाफार जो काही सा श्रृंगार केला जातो आणि तिला विराजमान केलं जातं. पहिला दिवस हा मातीचा भाजी भाकरीचा असतो, म्हणजेच पहिल्या दिवशी मातीला पाहुणचारासाठी भाजी भाकर कढी शिऱ्या आणि साधी खिचडी असा नैवेद्य केला जातो, जो की आपण केलेला होता आणि त्यालाच भाजी भाकरची रोट म्हणता. आणि हे आहे आपलं डेकोरेशनचं साहित्य. हे पडदे मी बाहेरून आणले होते आणि ह्या माळा वगैरे पण मी बाहेरून आणलेल्या होत्या. जसं जसं डेकोरेशन पुढे पुढे होत जाईल तुम्हाला बघितलं की कशा प्रकारे मी पडदे वगैरे फुलमाळा वगैरे घेतलेले आहेत, तर तुम्ही पण तुमच्या घरातले पडदे वगैरे तुम्हाला गणपतीसाठी गौरीसाठी किंवा इतर कुठल्या कार्यक्रमासाठी असं डेकोरेशन करायचं असेल तर तुम्ही हे पद्धत अप्लाय करू शकता. तर चला तर मग बघूया. आता मी ही जी माझी वॉल होती तर याला एक तार बांधून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता की किती मोठा तार पर्यंत अंतर. मग आता आमच्या इथे एवढ्या एवढ्या मापाचं असं सगळं आम्ही डेकोरेशन करत असतो, तर अंदाज असतो हा एक. तर आपण आता तार बांधून घेतलेला आहे. तर चला तर पुढची प्रोसेस करूया.
तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता डेकोरेशनला सुरुवात केलेली आहे, तर विविध प्रकारचे पडदे आपण घेतलेले आहे इथं। तर डिपेंड करतं की तुम्ही कशा प्रकारचं डेकोरेशन करता, त्यावर तुम्ही ते डीप पडदे घेऊ शकता। तर मी इथं व्हाईट कलरचे पडदे घेतलेले जे की आम्ही डेकोरेशनसाठी यूज करणार आहे, आणि एक जो आहे तो पिवळ्या कलरचा पडदा घेतलेला आहे ज्याला तुम्ही येलो पण म्हणू शकता। तर हा पडदा पण छान वाटतो, दुःख कलर कॉम्बिनेशन चांगलं वाटत होतं, आणि इथं वहिनी पण आपल्या मदत करण्यासाठी आलेली। तर आम्ही दोघं मिळून हे डेकोरेशनला सुरुवात केली, जवळजवळ 3-4 तास आम्हाला डेकोरेशन करण्यासाठी लागले, आणि आउटपुट खूप छान निघणार आहे। तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये पूर्ण डेकोरेशन बघायला मिळणार आहे। तर ही तर फक्त झाकी पिक्चर अभी बाकी आहे, तर तुम्ही बघू शकता की किती सुंदर प्रकारे आहे, त्याला अजून पुढे पुढे रूप येत जाईल, आणि पूर्ण डेकोरेशन काय असणार आहे थीम, तर हे बघत राहा तुम्हाला। तर मी फक्त थोडंसं एक ट्रिक देतो आहे बघण्यासाठी, आणि अजून बरंच डेकोरेशन बाकी, याच्यामध्ये बरंच डिटेल होईल ज्याने तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये बघण्याला मिळणार आहे। तर तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि तुमच्या घरी कानबाई मातेची तयारी कशी चालू ही मला कॉमेंट करून नक्की कळवा। ज्यांच्याकडे कानबाई बसत नाही त्यांनी या व्हिडिओचा एन्जॉय घ्या। ॲक्च्युली दिवसभरापासून आमची खूप सारे कामं चालू होते, मार्केटमधून वस्तू आणायच्या होत्या, सोबतच डेकोरेशनसाठी लागणाऱ्या बारीक बारीक वस्तू होत्या, पण त्या पण आठवून ठेवून आणावं लागत असतं, आणि घरात कार्यक्रम म्हटलं की या सर्व गोष्टी होतात, आणि डेकोरेशनमध्ये खूप सारा जुगाड लावा लागतो। बऱ्याच ठिकाणी तुम्हाला कसं ॲडजस्टमेंट करता आणि किती चांगल्या प्रकारे तुम्ही ते हँडल करता या गोष्टी, तर वहिनीची मला खूप मदत होत झाली आज, म्हणजे नेहमीच ती करत असते पण आज जरा जास्त काम केलं वहिनीने, तर सगळं तुम्ही बघू शकता। आणि हे कार्यक्रम मुळात असतात ज्यासाठी की सगळे मिळून सगळ्यांचा हातभार लागून कशा तुम्ही प्रकारे तुमच्या घरातला उत्साह दुगिनीत करता, किंवा कशाप्रकारे तुम्ही सर्व गोष्टी एकमेकांना समजून घेऊन किंवा कशा पद्धतीने हँडल करता याच्यासाठी असतात। तर आय होप आम्हालाही नक्की मजा येणार आहे, आणि तुम्हालाही ब्लॉग बघून खूप एन्जॉय येणार आहे, तर व्हिडिओला लाईक नक्की करा। तर हे आहे आपल्या भाजी भाकरीच्या रोटाचं ताट, अशा प्रकारे पूजा केली जाते। आज देवीला भाजी भाकरीचं नैवेद्य, आणि उद्या पंचपक्वानांचं जेवण उद्या देवीला दिलं जाणार आहे। तर तुम्ही बघू शकता असे 2 दिवे लावायचे असतात, आणि आमच्याकडे 5 भाकरी ठेवण्याची पद्धत आहे। तर असं सर्व आजचा हा पाहुणचार देवीला आम्ही केला।